मंडळी गुडफूड मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। चला तर मग आज एक छान अशी सगळ्यांची फेवरेट रेसिपी आपण बघणार आहोत, ते म्हणजे पनीर पराठे। पराठा म्हटलं की सगळ्यांनाच खूप आवडतो, मग ते पराठे आपण इतर नवनवीन प्रकारचे बनवत असतो, बटाट्याचा सगळ्यात फेमस, त्यात आता पनीरचा सुद्धा तुम्ही ॲड कराल। नक्कीच तुम्हाला पनीरचा पराठा आवडेल आणि तुम्ही बघू शकता जबरदस्त असे झालेले आहेत आणि त्याचं स्टफिंग एकदम भन्नाट पोचलेलं आहे, बघूनच तोंडाला नक्कीच पाणी येतं। तर तुम्ही हे दहीसोबत, चटणीसोबत, पुदिन्याच्या चटणीसोबत कसेही खाऊ शकता आणि विदाऊट चटणीही खाऊ शकता। चला तर मग आता यांना बनवायला आपण सुरुवात करून घेऊ। आता आपण पनीर पराठ्याचा आधी कणिक मळून घेऊ। तर त्या कणिकसाठी मी इथे हा जो बाऊल दिसतो एवढा बाऊल भरून मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अगदी त्या बाऊलच्या 1/4 बाऊल म्हटलं तर चालेल तुम्हाला, 1/4 बाऊल मी मैदा घेतलेला आहे आणि हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। आणि ह्या पिठात आपल्याला मीठ टाकायचं आहे, मीठ योग्य टाकायचं आहे आपल्याला, म्हणजे जेणेकरून जेव्हा आपण पराठा खाऊ तर आपल्याला वरचं जे पराठा असेल, ज्याचं कोटिंग असेल, ते आपल्याला आलवणं नको लागायला। तर याच्यात मी आता मीठ टाकून घेतलेलं आहे। आता ह्याला थोडंसं पळीभर तेल मी त्याच्यात सोडणार आहे। आपल्याला हे पीठ छान असं कडक, जसं आपण पोळींचं खूप सॉफ्ट मळतो तसं नाही मळायचं आहे, हळूहळू पाणी टाकून जसं आपण पुरींचं किंवा बट्टीचं पीठ मळतो अगदी तसं हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। आधी तेल छान मिक्स करून घेते मी। आणि सगळ्यात महत्त्वाचं फ्रेंड्स, तुम्ही जर माझ्या चॅनलवर फर्स्ट टाईम असाल किंवा फर्स्ट टाईम माझी रेसिपी जर तुम्ही बघत असाल तर नक्कीच लाईक करा, कमेंटसुद्धा करा आणि शेअर करा, महत्त्वाचं म्हणजे। आणि लाईक केल्याशिवाय पुढे जाऊ नका, चॅनल सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करताना बेल आयकॉन देखील प्रेस करा जेणेकरून मी जी काही नवीन रेसिपी टाकेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही एकही रेसिपी मिस करणार नाहीत। आणि प्लीज प्लीज तुमचा सपोर्ट असाच राहू द्या, खूप चांगला सपोर्ट देत आहे तुम्ही, त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप आभार। हे बघा अशा पद्धतीने हे पीठ आपल्याला छान मळून घ्यायचं आहे। आता याच्यात पाणी टाकणार नाही मी, अर्धा कपपेक्षाही कमी पाणी वापरलेलं आहे। यालाच आता छान मळून घेईल। आता तुम्ही बघू शकता पीठ छान मळून झालेलं आहे आणि आता याला रेस्ट खूप इम्पॉर्टंट आहे। जवळपास 10 ते 15 मिनटं आपण याला रेस्टसाठी ठेवू जेणेकरून याच्यातलं जे काही ग्लुटेन आहे ते छान ॲक्टिवेट झालं पाहिजे आणि मग आपले पराठे छान फुटत नाही आणि फ्लपी होतात। आता याला काय करेल मी, अगदी थोडंसं थेंबभर पाणी अजून वरून लावून देईल अशा पद्धतीने आणि याला मी साईडला ठेवेल। आता आपलं पीठ कणिक रेस्ट होतं आहे तोपर्यंत आपण पराठ्याची स्टफिंग बनवून घेऊ। त्याच्यासाठी मी इथं एक बाऊल भरून पनीर घेतलं आहे आणि हे पनीर जवळपास 150 ग्रॅम पनीर आहे, 100 ते 150 ग्रॅम पनीर मी आणि हे किसून घेतलं आहे। किसून घ्यायचं कारण असं का आपण जेव्हा स्टफिंग तयार करू किंवा पराठ्यात भरू तर ती फुटायला नको। आणि कांदासुद्धा तसंच बारीक चिरून घेतला आहे, बारीक चिरल्याने जो काही जाड कांदा असतो त्याच्याने जे पराठा फुटतो किंवा बाहेर निघतो तो फुटून, तर तो फुटायला नको म्हणून। ओके, आता कांदा टाकला, हिरवी मिरची घेतली मी 2 हिरव्या मिरच्या, त्याही बारीक चिरल्या आहेत। आलं लसूण घेतलेलं आहे ते सुद्धा मी किसून घेतलेलं आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे ती पण किसून घेतलेली आहे। आता ह्या स्टफिंगमध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे, लक्षात ठेवायचं आपण जास्त नाही घालायचं। आपण पिठा कणिकमध्ये सुद्धा घातलेलं आहे, 1 चमचा लाल पावडर टाकते, लाल चटणी पावडर तिखट, धनेपूड टाकते 1 चमचा, खूप छान चव येते याच्याने, जिरे घालते 1 चमचा, जबरदस्त टेस्ट, तसेच हळद देखील घालते छान कलर येण्यासाठी। तसेच हळदमध्ये खूप प्रकारचे अँटीबायोटिक्स असतात। गरम मसाला मोस्ट इम्पॉर्टंट 1/2 चमचा आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण काळी मिरी तुम्ही कुठून घालू शकता, तुमच्याकडे पावडर अवेलेबल असेल तर पावडर घालू शकता। मी इथं 2 ग्रॅमच्या जवळपास 1/2 टीस्पून मी काळ्या मिरी पावडर घालते, याच्याने खूप भन्नाट टेस्ट येतो पराठ्यांना। तसंच कसुरी मेथी घालते 1 चमचा, अगदी ह्या पद्धतीने।
आणि हे मिश्रण आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. ही स्टफिंग खूप टेस्टी लागते फ्रेंड्स, तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा हे पराठे. आपण हर प्रकारचे पराठे बनवतो वेगवेगळ्या पद्धतीने, तर आज पनीर पराठा ट्राय नक्की करा. चीज बस्ट पराठासुद्धा मी टाकलेला आहे चॅनलवरती त्याचा व्हिडिओ, तर तोसुद्धा तुम्ही नक्की जाऊन बघा. आणि हा पराठा आपण बटरसोबत बनवणार आहोत, त्याच्यामुळे हा खूप भन्नाट आणि खूप टेस्टी होणार आहे. आता ही जी स्टफिंग आपली छान मिक्स करून झालेली, काहीच नाही, खूप सोपं आहे. बटाट्याच्या पराठ्यांना तरी बटाट्याची चटणी बनवा, हे करा ते करा, हे एकदम इन्स्टंट आहे. किसा मिक्स करा आणि बस लाटायला घ्या. आता हे रेस्ट होतं आहे मंडळी. हे बघा 10 मिनटं झालेत आणि तुम्ही बघू शकता पीठ खूप छान मुरलेलं आहे. आता याचा उंडा तयार करून घेऊ आपण म्हणजेच, आणि खूप भन्नाट होतात, तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा. चला आता आपण हे बनवायला घेऊ. आधी मी हे पराठे लाटून घेते आणि मगच शेकेल, तुम्हाला दाखवेल कसं शेकेल ते. आधी आपण लाटून कसं घेतलं आहे मी ते बघून घ्या. पिठातून उंडा काढून घेतला, त्याचा साईड प्रेस केल्या. तुम्ही हाताने जरी अशी उंडा बनवला तरी चालेल, काहीच हरकत नाही. आपल्याला याच्यात स्टफिंग भरायची खूप सारी पराठ्याची. वाव, ती स्टफिंगच खावीशी वाटते तेव्हा पराठा तर अजिबात तुम्ही मिस म्हणजे स्किप करणार नाहीत. आणि याला हलक्या हलक्या हाताने याचा गोळा करून घेते मी. छान गोळा झाला. आता परत याला पिठातून बुडवून याचा आपण पराठा लाटून घेऊ. हलक्या हाताने लाटायचं आहे आपल्याला. उलटा केला मी त्याला आता, म्हणजे जेणेकरून वरची साईड त्याची फुटायला नको. वाव, चला ह्या पद्धतीने पराठा आपला लाटून झालेला आहे. आता त्याला साईडला प्लेटमध्ये ठेवून घेते मी छानपैकी, आणि दुसरा देखील असंच लाटून घेते आणि त्याला दाबून घेते आणि त्याचा राऊंड गोळा. आणि अशा पद्धतीने दुसरा पण माझा लाटून झालेला आहे. तर मी पॅन ठेवलेला आहे तवा, तुम्ही कोणताही तवा घेऊ शकता, काहीच हरकत नाही, काहीच होत नाही त्याच्याने. तुम्ही कोणताही तवा घेतला तर, आणि त्याच्यावर आता मी हलकंसं बटरचा थोडासा तुकडा घेतला, तरी इथे थोडं बटर घातलं आहे आणि त्याच्यावर मी हा पराठा टाकणार आहे. तुम्ही बघू शकता तुम्ही एक तर इथे तूप लावू शकतात, बटर लावू शकतात किंवा तेल लावू शकतात, काहीच हरकत नाही. तुम्ही काहीही लावलं तरी एका साईडने छान शेकून घ्यायचं आहे आपल्याला आणि मग साईड पलटू आपण त्याची. वाव, तुम्ही बघू शकता किती भन्नाट झाला आहे. आणि तिथे सुद्धा आपण बटर लावणार आहोत. याचा सुगंध सुद्धा अप्रतिम येतो. अजून बटर लावलंय मी आणि छान पराठा फुलायला सुरुवात झाली आहे. आणि परत दुसऱ्या साईडने मी पलटून घेतलेला आहे त्याला आणि दुसऱ्या साईडने सुद्धा बटर लावते मी. वाव, तुम्ही बघू शकता किती भन्नाट झालेला आहे आणि तो फुलतो देखील आहे. एवढंच आहे, तो पूर्ण फुलू शकत नाही बिकॉज तरी फुलतोय तो. हां हां, आणि असे साईड्स दाबून मीडियम फ्लेमवर आपल्याला त्याला शेकून घ्यायचं आहे. आहा, भन्नाट अप्रतिम. तुम्ही बघू शकता किती छान फुललेला आहे तो. आणि मंडळी तुम्ही बघू शकता आपला जबरदस्त असा पराठा एकदम रेडी आहे. पराठा तर मंडळी हे बघा, अशा पद्धतीने पराठे एकदम रेडी आहेत पनीरचे. आणि काय भन्नाट झाले ते मी तुम्हाला कट करून दाखवलेलं आहे. हे बघा, स्टफिंग एकदम परफेक्ट कोपऱ्या कोपऱ्यात एकदम काठापर्यंत पोहोचलं आहे. आणि इतके भन्नाट पराठे तुम्ही कधीच खाल्ले नसतील पनीरचे, हे नक्की ट्राय करा आणि तुम्हाला कसे वाटले ते नक्की कळवा. वाव, जबरदस्त.
भेटूया आता पुढच्या रेसिपीत. धन्यवाद. बाय बाय.